सुधा कांकरिया, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिली महिला राष्ट्रपती असणाऱ्या, अशा महिलेच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेल्या डॉक्टर सुधा कांकरिया हॉस्पिटल नगर या ठिकाणी आहे आणि या सर्वांची सेवा करत करतच श्रीभुवन हत्येवरती खऱ्या अर्थानं आविष्कार घडवण्याचं कार्य डॉक्टर सुधा कांकरिया करत आहेत. गेली कित्येक वर्ष हे कार्य करत असताना आलेले अनुभव आणि सर्वांना आई हवी असते परंतु मुलगी नको हवी असते. मुलगी नको असण्याचं कारण या पुढे वंशज वाढेल की नाही याची शाश्वती नाही आणि या कार्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन श्रीभुवन हत्येवरती मोलाचं कार्य करून नगर या ठिकाणी सर्व सुव्यवस्थित असताना सुद्धा लोकांच्या माहितीसाठी आणि लोकांचं प्रबोधन व्हावं या विषयातून सर्व गोष्टी गुणसंपन्न करून आपला कार्यक्रमाचा ठसा त्यांनी उमठवलेला आहे. त्यांची इंटरनेटवर वेबसाईट आहे 11 कलमी कार्यक्रम, अतिशय सुंदर असे कार्यक्रम त्यांचे आजही राबवत आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आपण मातृशक्तीचा आविष्कार हा त्यांच्या विषयात त्यांच्या तोंडून ऐकलं तर अतिशय सुंदर असा हा विषय आहे. त्याचप्रमाणे सर्वांची आवडती जी मराठी वाहिनी आणि या जी मराठी वाहिनीच्या जो उंच माझा जोगा हा पुरस्कार मॅडमना प्राप्त झालेला आहे 2013 अतिशय महान असं कार्य त्यांचं या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. गेले 27 वर्षापासून समाज कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या मॅडम एक उल्लेखनीय कार्य, त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या हस्ते 2 पुरस्कार भेटलेले आहेत, त्याचबरोबर अनेक पुस्तकांचं लेखन, तसंच युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटनने आयोजित केलेल्या पेनोलेपी गांधी कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ व श्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांना मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. म्हणजे 7 समुद्रापलीकडे सुद्धा या वक्त्यांनी आपल्या विषयाला घेऊन उडी घेतलेली आहे. त्याचबरोबर विविध पुस्तकांचे लेखन सुद्धा यांनी केलेलं आहे आणि फक्त लेखनच नाही तर नृत्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपला ठसा त्यांनी उमटवला आहे. आता तुमचा जास्त वेळ न घेता मी आजच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय श्रोत्यांपुढे मांडावा. माननीय आयुष्यमान श्री गेनबा बाबूराव जवळकर पाटील यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. मला खूप आनंद होत आहे या क्षणी आदरणीय आजोबांना नमस्कार करताना. त्यांचं व्यक्तिमत्व पाहताना आपण पाहतो की माणूस जन्माला येतो आणि संपतो सुद्धा, परंतु येणं आणि जाणं यामधलं जे अंतर आहे हे अंतर आपण किती आनंदाने जगतो, किती आरोग्य संपन्नतेने जगतो, किती सुविचाराची पेरणी करत या जगाच्या पाठीवर आपण नांदतो हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून परमपूज्य आजोबांना मी मनपूर्वक वंदन करते, त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांच्यासाठी म्हणून केलेली एक छोटीशी कविता सर्वप्रथम सादर करून त्यांना नमस्कार करण्याची माझी सुवर्ण संधी याचा मी लाभ घेते. कवितेचं नाव आहे कशी होऊ उतराई. आपण भारतीय संस्कृतीमध्ये नांदतो मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतो आणि या माता पित्यांच्या जे काही पुण्यकर्म आहे त्यातून आपली उतराई कधी होऊ शकत नाही याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. पिता विठ्ठल माता असे रुक्माई, पिता विठ्ठल माता असे रुक्माई, जीवनाची वारी संस्काराची शिदोरी कशी होऊ उतराई. पिता विठ्ठल माता असे रुक्माई,
जीवनाची वारी संस्काराची शिदोरी कशी होऊ उतराई. पिता आकाश माता असे पृथ्वी, पिता आकाश माता असे पृथ्वी, ममतेचा वेलू गेला गगनावरी कशी होऊ उतराई. पिता असे वड माता असे तुळस, पिता असे वड माता असे तुळस, आयुष्याचे वरदान पावित्र्याची गोडवी कशी होऊ उतराई. पिता देई संरक्षण माता वात्सल्य, जीवनाची गाडी असे रुळावली कशी होऊ उतराई. मायेबाप तुम्ही दोन डोळे माझे, मायेबाप तुम्ही माझे दोन डोळे, मिटू दे हे नयन तुम्हा मांडीवरी कशी होऊ उतराई. मातांनी पित्यांनी जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, ते जीवन जगण्याची गुरुकिल्ली जी आपल्याला दिलेली आहे, त्याची आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. माझ्या या शब्द फुलांनी मी आजोबांच्या चरणी एक छोटस ग्रीटिंग अर्पण करत आहे. कृपया आजोबांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करते. असेच दीर्घायुष्य त्यांचं वाढत जावो अशी सदिच्छा त्या व्यक्त करत आहे. हे मातृशक्तीचा आविष्कार खरं म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं आपण म्हणतो. या आईबद्दल, या मातृशक्तीच्या आविष्काराबद्दल थोड्या वेळात सांगणं शक्यच नाही. म्हणजे म्हणतात ना की समुद्राची शाई केली आणि पृथ्वीचा कागद केला, तरी पण आईची महती लिहिता लिहिता ती कधी संपू शकत नाही. एवढं अगाध्य, अमर्याद, अतुलनीय, दिव्य असं कार्य प्रत्येक घरातली आई करत असते. तिच्याबद्दल इतक्या थोड्या वेळामध्ये मी काहीच सांगू शकत नाही, सारांश सुद्धा त्याचा होऊ शकत नाही. मातृशक्तीचा आविष्कार जेव्हा आपण म्हणतो, जसं आपण आईकडे पाहतो तसं उद्याच्या येणाऱ्या आईकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला म्हणायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय. भारत माता की वंदे.